झी 24 तास एक पाऊल पुढे। परदेशी नागरिकांमध्येही गणेशोत्सवाचं आकर्षण आहे। मुंबईत जुहू मध्ये काही परदेशी नागरिकांबरोबरच आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी संवाद साधला। गणेशोत्सव फक्त आपल्या देशाचं नाही तर विदेशात देखील साजरा केला जातो। गणेशोत्सवाचं ग्लोबल रूप देखील आपण अनेकदा बघितलेलं आहे। असेच काही ग्लोबल गणेश भक्त जे आहेत ते मुंबईमध्ये आलेले आहेत खास विसर्जन पाहण्यासाठी। लंडनहून ही सगळी मंडळी आलेली आहे मुंबईमध्ये खास विसर्जन पाहण्यासाठी। आपण त्यांच्याशीच बोलणार होतो। Are you enjoying this festival? Oh, so much, yeah. It's a real, really lovely festival. Everyone coming together like this. Never experienced anything like this before. So much colour, so much energy. It's really, really nice to be part of. What do you have to say? They put in all the statues. It's really impressive and very, very good. Yeah. How many places you have visited since morning? I've just been here for a week, so it's been very, very short and sweet, but it's very, very good. आपल्यासोबत आणखी काही असेच ग्लोबल गणेश भक्त आहेत। What do you have to say about this festival? It's the first time I've seen this festival. It's amazing. I mean, it's like so vibrant and the community coming together. It's amazing how many people are here and actually celebrating it. Yeah, absolutely. I love it. Yeah, it's amazing. Yeah. We'll definitely be back. Yeah. Yeah. Be good to see the rest of India, but yeah, we'll definitely be back. Yeah, and still more time to enjoy it. So, all good. Thanks for talking with us. सगळे जे गणेश भक्त आहेत मग देशातले असतील किंवा विदेशातले असतील त्यांना नेहमीच गणेशोत्सवाचा एक आनंद आणि उत्साह असतो। आणि खास लंडनहून ही सगळी मंडळी आलेली मुंबईमध्ये कशा पद्धतीने गणेश विसर्जन पार पाडतंय, गणेशोत्सव पार पाडतोय, आणि त्यांनी असं आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे की पुन्हा पुढच्या वर्षी आम्ही येऊन हा सगळा उत्सव जो आहे तो पुन्हा एकदा पाहणार आहोत। झी 24 तासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।